नमस्कार, भाजपला बसला मोठा धक्का। राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला गळती लागली असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे। शिवसेनेच्या चाकणच्या माजी उपनगराध्यक्षासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता आळंदीचे माजी नगराध्यक्ष विलास कुराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले आहे। तसेच शिरूर मधील भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष गणेश धुमाळ यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे। तसेच शिरूर तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश धुमाळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले आहे। यावेळेस एकूण 15 कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासाठी हा एक मोठा धक्का असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आजचा आपला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया अशाच पुढच्या नवनवीन अपडेटमध्ये। तोपर्यंत घेतो आपली रजा। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।